कोविडच्या या सगळ्या प्रादुर्भावामुळे जो काही समाजातला छोटा घटक आहे, बारा बलुतेदार आहेत, रस्त्यावर काम करणारे कामगार आहेत, दिहाडी काम करणारे, रोजंदारीने काम करणारे कामगार आहेत, यांना काहीतरी राज्य सरकारच्या वतीनं दिलासा देण्यात येईल तोही दिलासा राज्य सरकारच्या वतीनं कुठलाही देण्यात आलेला नाही. सगळ्यात महत्वाचं, रोज पेट्रोल डिझेलचे बोर्ड घेऊन येणारे सत्ता पक्षाचे आमदार यांच्या नाकावर टिचून राज्य सरकारने 27 रुपयापैकी एक नवा पैसा देखील पेट्रोल डिझेलवर कमी केलेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकारच नाही, कारण गुजरातपेक्षा 10 रुपयांनी मुंबईतलं पेट्रोल महाग आहे, महाराष्ट्रातलं पेट्रोल महाग आहे, आणि ते केवळ राज्य सरकारच्या टॅक्सेसमुळे महाग आहे.